नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋषी तुमचं स्वागत करतोय यु... माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो फायनल इयरची एक्झाम झाली आहे तर आता तुम्ही रिझल्टची वाट बघत आहात विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण बोलणार आहे की रिझल्ट कधी लागणार आहे है। तर ह्याचं उत्तर आज आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर तुमची एक्झाम ही ऑक्टोंबरमध्ये झाली होती सात वीस ते सतरा दहावीस मध्ये तुमची एक्झाम झाली होती त्यानंतर पुन्हा एकदा बोर्डांनी संधी दिली होती सव्वीस दहावीस ते सत्तावीस दहावीस पर्यंत जे विद्यार्थ्यांचे विषय मी झाले होते त्या विद्यार्थ्यांची एक्झाम या तारखेपर्यंत झाली होते तर या ठिकाणी पाहू शकता की रिझल्ट कधी लागणार आहे ही माहिती माझ्या युट्यूब वरती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल मे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एम एस बी टी युनिव्हर्सिटीचा मुंबई रिझल्ट डिक्लेअर एकतीस दहा वीस ते सात अकरा वीसपर्यंत म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं झालं की ऑक्टोंबरच्या शेवटच्या वीकमध्ये रिझल्ट लागू शकतो जर ऑक्टोंबरच्या शेवटच्या वीकला नाही लागला तर या ठिकाणी आशानवर आहे त्यानंतरनं उद्या रायवर आहे त्यानंतर रिझल्ट स्टार्ट होणार आहे आणि तो वेबसाईटवर अपडेट होणार आहे त्यानंतर दोन ते तीन दिवसात रिझल्ट म्हणजेच तीन किंवा चार तारखेला ऑफिशियल वेबसाईटवर रिझल्ट अपडेट केला जाईल रिझल्ट कळायच्या न दोन ते तीन दिवस ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट करायला जातात आणि ही ॲकृती शंभर टक्के असणार आहे हे माझ्या टीमचं प्रेडिक्शन आहे या तारखेदरम्यान हा रिझल्ट एकशे एक टक्का लागू शकतो तर आजचा व्हिडिओ इन्फॉ इंफोर, इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्सला जास्तीत जास्त शेअर करा ज्या विद्यार्थ्यांचा आत्तापर्यंत रि रिझल्टची डेट माहिती नसेल त्या विद्यार्थ्यांना डेट माहिती असणे आवश्यक आहे नंतरनं पुन्हा एक एम एस बी टी चान्स देणार आहे साठी तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद